मुलांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण इयत्ता दहावी विषय मराठी संतवाणीमधील भाग दोन योगी सर्व काळ सुखदाता हे हा संत एकनाथांचा अभंग अभ्यासणार आहोत चला तर संत एकनाथांचा आपण परिचय बघूया संत एकनाथांचा जन्म पंधराशे तेहतीसमध्ये झाला आहे व ते पंधराशे नव्याण्णवमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे संत एकनाथ भागवत संप्रदायातील थोर संत कवी आहेत सोळाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ अभंग आख्याने गौळणी पदे भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे बहुश्रुतता समन्वयशीलता सामान्यांच्या उद्धळाची तळमळ आलंकारिकता पौराणिक पौराणिक कथासंदर्भ सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत या अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे अशा प्रकारे आपण संत एकनाथांचा परिचय करून घेतलेला आहे मुलांनो हा परिचय खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने याच्यावर आधारित प्रश्नसुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ डोंट फॉरगेट टू शेअर सबस्क्राईब अँड लाईक